नमस्ते, स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण उपवासाचे म्हणजे वरेचे मेदू वडे करणार आहोत. मस्त वडे तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वरी तांदूळ घेतले आहे, एक कप भरून बाऊलमध्ये घेऊया आणि 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, कारण त्याच्यामध्ये धूळ भरपूर असते म्हणून चांगले धुवून घ्यायचे. इथे मी गॅसवर कढई ठेवले, त्याच्यात अर्धा चमचा तूप घालूया आणि अर्धा चमचा जिरं घालूया. जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये मी 2-3 मिरच्या घेतल्यात बारीक करून, त्या घालूया, व्यवस्थित परतून घेऊया. इथे मी एक कप वरी तांदूळ घेतलेत, त्याच्यासाठी 2 कप पाणी घेतलं आहे. ते आपण पाणी फोडणीवर घालूया, त्याच्यामध्येच चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाण्याला चांगली उकळी आली की आपण जे वरी तांदूळ घेतलेत धुवून ते त्याच्यामध्ये घालूया. हळूहळू घालायचे, नाही तर गरम पाणी अंगावर येऊ शकतं. असे आपण सगळे वरी तांदूळ पाण्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5-7 मिनटं वरी तांदूळ शिजवून घेऊया. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय वरी तांदूळ छान शिजलेत, पाणी सगळं शोषून घेतलं आहे. व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करूया आणि वरती झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटं बाजूला ठेवूया. इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे भाजलेल्या, एक वाटी भरून घेतला, तो मिक्सरच्या भांड्यात घालूया. 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, मिरच्या तिखट नाही आहेत त्याच्यामुळे 5-6 घेतल्यात, त्या त्यात घालूया. अर्धा चमचा जिरं घालूया, चवीनुसार मीठ घालूया त्यात आणि थोडं पाणी घालून चटणी आपण बारीक वाटून घेऊया. शेंगदाण्याच्याऐवजी तुम्ही खोबऱ्याची चटणी पण इथे घेऊ शकता. अशी आपली चटणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय चटणी छान बारीक झालेली आहे. आता आपलं वरीचं मिश्रण पण थोडं कोमट झालं आहे, ते एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. सगळं मिश्रण आपण ताटात काढून घेणार आहोत. इथे मी 2 बटाटे घेतलेत उकडलेले, ते आपण बारीक किसणीवरती किसून घेणार आहोत. किसणीने किसायचे म्हणजे त्याच्यात तुकडे राहत नाहीत आणि वडे छान तयार होतात. असे आपले दोन्ही बटाटे किसून झालेत. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून त्याचा एक छान असा गोळा तयार करूया. तुम्ही बघू शकताय पीठ छान मळलं गेलं आहे आपलं. आता आपण हाताला थोडंसं तेल लावूया आणि पिठातला एक गोळा घेऊन त्याला असा व्यवस्थित गोल आकार देऊया. हातावरती, दोन्ही हातावरती व्यवस्थित मळून गोल करून थोडा चपटा करायचा आणि मध्ये त्याला होल पाडायचा. व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित करून घ्यायचा. असा आपला वडा तयार झालेला आहे. असेच आपण सगळे वडे आता तयार करून घेऊया. हा वडा आपण बाजूला ठेवूया. असे आपले सगळे वडे तयार झालेले आहेत. गॅसवर तेल छान तापलं आहे. कढईमध्ये एक एक वडा सोडून वडे आपण खरपूस असे बदामी रंगावरती तळून घेणार आहोत. मस्त दोन्ही साईडने असे उलट सुलट करून वडे छान तळून घेऊया. हे वडे खायला खूप छान आणि खूप क्रिस्पी होतात. वरून खुसखुशीत कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट असे हे वडे तयार होतात. मस्त कलर आलेला आहे वड्याला. आता हे वडे आपण काढून घेऊया. असे आपले मस्त वडे तयार झालेले आहेत. इथे आपण सगळे वडे काढून घेऊया. आपण जी चटणी तयार करून घेतली त्याच्यावरती आपण फोडणी टाकूया. गरम तेल करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया आणि जिरं फुललं की चटणीवरती टाकूया. तुम्हाला फोडणी द्यायची नसेल, तुम्ही नाही दिलात तरी चालेल, आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशी आपण चटणी आणि वडे तयार आहेत. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. वडे मस्त वरून कुरकुरीत एकदम होतात आणि आतून एकदम सॉफ्ट होतात. खायला तर खूपच छान लागतात. पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपी.